नमस्कार प्रेक्षकांनो रम्मा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रमा ही किचनमध्ये स्वयंपाक करत असते तर पार्वती आजी आता रमाकडे येत म्हणते की अग रमा काय करतेस तर रमा म्हणते की मॅडम तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा आता आई आज्जी म्हणते की नाही ग रामा मी असं ऐकलंय की तू आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि तू अस्मितशी लग्न करणार आहे म्हणे तेव्हा आता खूप मॅच्युरिटी दाखवून खूप चांगला विचार आहे तुझा आणि खूप चांगला निर्णय घेतलास तू रामा असे आता आई आजी रामाला सांगते आई आज्जी म्हणते की रामा त्याचं काय आहे ना अचानक ऐश्वर्या भोगायला मिळणं म्हणजे सुद्धा नशिबाचा भाग असतो आई आजी म्हणते की अक्षयची जर स्मरणशक्ती परत आली असती तर तुला इथे राहता आला असतं पण हा सुद्धा एक नशिबाचा भागच बर का रामा तेव्हा आता रामा म्हणते की आई आजी तुम्हाला एक सांगू का रामा म्हणते की याचा अर्थ असा नाही की त्यांची स्मरणशक्ती कधीच परत येणार नाही आई आजी म्हणते की येऊ शकते पण त्याला वीस वर्षही लागू शकतात रामा आणि तोपर्यंत तुझं आयुष्य वाया जाईल ना रामा तर रामा म्हणते बरोबर आहे यांना आणि रेवाला मी असं किती दिवस एकत्र बघू त्यामुळे मला माझ्या आयुष्याची सुरुवात करायलाच हवी ना आणि तसंही इथे मी कोणाला नकोशीच होते आई आयजी म्हणते की याज आपन पुड़ा पुड़ा रामा आपण एक पाऊल पुढे जाऊया जेव्हा रेवा आणि अक्षयचा साखरपुडा होईल ना त्याच वेळेस तुझा आणि अस्मितचा सुद्धा आपण साखरपुडा करू आई आजी म्हणते की याच घरी आपण तुझा साखरपुडा करू तेव्हा तुला सेपरेट तुझ्या घरी साखरपुडा करायची गरजच नाहीये रामा कारण तू सुद्धा या घराचा एक भाग आहेस ना तेव्हा आता पटकन त्याच वेळेस अक्षय हा खांबाच्या आड येऊन आई आजी बोलणे ऐकतो आणि अक्षय विचार करतो की वा आज, वा आज काय दिलस माझ्या समोर आता रामा स्मिथच्या बोटामध्ये अंगठी घालणार का आणि इकडे रामा विचार करते की मला माहिती यांना सगळं आठवतंय पण तरी आता हे माझ्या समोर रेवाच्या बोटात अंगठी घालतील का आणि आता इकडे अक्षय बेडरूममध्ये येऊन रमाच्या आठवणीत हरवून गेलेला असतो आपण जे कसे सांगितले होते की दसऱ्याच्या दिवशी माझा आणि रेवाचा साखरपुडा होणार आहे इकडे आता रमाला देखील करमत नसते आणि देखील त्याच आठवणीत हरवून गेलेली असते दोघेही विचार करत असतात आणि आता अक्षयसमोर आपण कसे काम करत होतो तर रमा आपल्याला कशी कॉफी घेऊन आली तेव्हा आपण रमा जात असताना कसा रमाचा हात धरून आपल्याकडे ओढले आणि सोप्यावर बसवले त्यानंतर आपण कसं रमाच्या मांडीवर झोपलो हे आता अक्षयला आठू लागते तेव्हा आता रमा म्हणते की काय वो जेव्हा आपला साखरपुडा झाला होता तेव्हा तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते ना अक्षय म्हणतो की तुझं तरी कुठं होतं त्यावेळेस तुला मिरचीचा ठेचा पाहिजे होता रामा म्हणते की पण त्यानंतर तुम्ही मला आवडायला लागलेत आणि मला असं वाटलं की मग तुम्हाला सुद्धा मी आवडायला लागले इकडे रामा म्हणते की आपल्या हातात जी आपल्या साखरपुड्याची अंगठी आहे ना ती आपल्या डाव्या हातात असते कारण डाव्या हात डायरेक्ट हृदयापर्यंत पोहोचतो रामा म्हणते की तेव्हा तुम्ही तर उजव्या हातात अंगठी घातली तुम्ही काढा ना ती अंगठी मी तुमच्या पुन्हा डाव्या हातात घालते हसतच आता अक्षय म्हणतो की हे तर सिनेमा सारखी स्टाईल झाली म्हणजे मी जर डाव्या हाताच्या या बोटात घातली तर तिचं सो कनेक्शन डायरेक्ट माझ्या हृदयापर्यंत जाईल काय हसतच अक्षय म्हणतो की अगं किती फिल्मी कनेक्शन आहे हे तेव्हा आता रबा म्हणते की तुमचं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल ना तर तुम्ही उजव्या हातातील अंगठी काढून मला ती डाव्या हातात घालायला देताल तेव्हा आता अक्षय म्हणतो की चल आणि अक्षय त्याच्या उजव्या हातातली अंगठी काढून रमाच्या हातात देतो तर रमा सुद्धा अक्षयच्या हातात आणि दोघेही प्रेमाने एकमेकांना पुन्हा डाव्या हातात अंगठी घालतात हे आता दोघांनाही आठवतं आणि अंगठी घालताच आता अक्षय डोळे मिटतो तर रमा म्हणते की बागा वेगळं फील होत आहे ना तुम्हाला मी म्हणाले होते ना डाव्या हाताच्या बोटात जर अंगठी घातली तर ती डायरेक्ट हृदयाला फील करते आणि आता इकडे दोघंही त्या आठवणीत हरवून गेलेले असतात तर इकडे अक्षय विचार करतो की रामा खरंच अस्मितच्या बोटात अंगठी घालेल का तर इकडे रामा विचार करते की खरंच हे रेवाच्या बोटात अंगठी घालतील का इकडे आता दुसऱ्या दिवशी सीमा ही साखरपुड्याच्या तयारीसाठी स्वतः खूप तयार झालेली असते नवी साडी डागडागीने घातलेली असतात आणि सीमा रामाकडे येत म्हणते की रामा चल बरं तू सुद्धा पटकन तयार हो तेव्हा आता रामा म्हणते की या घरात माझं आता काहीच राहिलेलं नाहीये रेवाने सुद्धा त्या रूममध्ये आता पसारा घालून ठेवलाय तेव्हा आता सीमा म्हणते की ते जाऊ दे तू पट तयार हो आणि आता इकडे सीमा म्हणते की अगं अस्मित सुद्धा तयार होऊन आलाय बाहेर तूच अजून तयार व्हायची बाकी जा जा लवकर तयार हो आणि आता रमा तिचे कपडे घेऊन वर तयार व्हायला जाते इकडे आता पंकज मंगला मावशी कावेरी सगळेजण साखरपुड्यासाठी आज जमलेले असतात बाहेर मोठा मंडप घातलेला असतो सगळेजण आता साखरपुड्याची तयारी करून तिथे आलेले असतात इकडे मावशी म्हणते की काय हे आणि केवढा हा घाट घातला साखरपुडा कोणाचा सुद्धा माहिती नाही आणि तेवढ्यात आता इकडे बाहेर अस्मित हा शेरवानी ड्रेस मध्ये खूप सुंदर नटून तिथे आलेला असतो सीमा म्हणते की अरे ये आश्मेत किती छान दिसतोय तू तेवढ्यात आय पुढे अस्मितला म्हणते की अस्मित या, या तुझ्या सासूबाई बर का रमाच्या आई आणि आता आय म्हणते की ही मावशी रमाची आणि आई आजी म्हणते की बागा अगदी रामाला साजेसा मुलगा भेटला ना तर आता हसतच अस्मित म्हणतो की पूर्वी ना डायरेक्ट नवरा मुलगा नवऱ्या मुलीला मांडवात बघायचा तसं आज मी माझ्या सासूबाईला बघितलं तर आता कावेरी आणि मावशीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता मंगला मावशी म्हणते की तुम्ही खरंच आमच्या रामासोबत साखरपुडा करणार का तेव्हा आता अस्मित म्हणतो की हो माझं आणि रमाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे रमाची मी खूप काळजी घेईल बरं का ती जर दुःखात असेल ना तिच्याकडे धावतच पडत जाईल आणि रात्रभर तिच्यासाठी जागेन मी ते ऐकून आई आजी खूप खुश झालेली असते पंकज म्हणतो की आहो ते सगळं ठीक पण पैसा पाहण्याचं काय तेव्हा आता अस्मित म्हणतो की नाही नाही कमवतो ना मी अहो फार जास्त नाही पण पोटा पाण्या एवढं कमवतो मी माझा फ्लॅट पण आहे माझ्या दोन बहिणींचे लग्न झाले आणि एक बहीण माझ्याजवळ असते अस्मित म्हणतो की आणि माझी आई तिचा काहीच प्रॉब्लेम आणि पुढे जर माझ्यावर वेळ आली ना आईची किंवा बाजू घ्यायची तर मी रामाची बाजू घेईल तर आई आजी खूप खुश होते आणि म्हणते की बघा किती प्रेम आहे रामावर तर आता इकडे कावेरी मावशीला मोठा धक्का बसलेला असतो ते आणि तेवढ्यात आक, अक्षय तिथे येतो आणि अक्षय आता अस्मितला हाय करत म्हणतो की हाय अस्मेत आणि लगेचच अक्षय आता कावेरी आणि पंकजला म्हणतो की तुमचा होणारा जावाई मस्त आहे ना तर आता पंकज मान हलवतो तेवढ्यात ते रेवा ही नटून सजून तिथे येते आणि म्हणते की अरे अक्षय तू अजून तयार नाही झालास का अक्षय म्हणतो की हो होणार आहे तर रेवा म्हणते की जा मग लवकर आणि आता इकडे रमा ही आरशासमोर तयार होत असते तर तेवढ्यात रमाच्या डोळ्यासमोर पूर्वीचे ते सगळे अक्षयसोबत आपण कसं मंगळसूत्र घातलं होतं आणि रमा मला तुझ्या मांडीवरती असं झोपून राहायचं तू मला सोडून जाऊ नकोस हे आता अक्षयचे बोलणे रमाला आठवते रमा, लाट उते। रमा... म्हटलेली असते की असं कसं मी तुम्हाला सोडून जाईल तेवढ्या तिकडे पाठी मागून अक्षय हा रमा समोर येतो आणि म्हणतो की की का की का तयार तयार होतीस तू तेव्हा म्हणते म्हणजे तुम्ही माझं लग्न ठरवलंय ना आणि लगेचच अक्षय म्हणतो की आय एम सॉरी रामा मला तुला सगळं खरं खरं सांगायचं असे म्हणत अक्षय रामाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की माझी स्मृती गेलेली नाहीये रामा ते ऐकून रमाला खूप आनंद होतो आणि हसतच रामाच्या डोळ्यात आता आनंदाचे अशीरो आलेले असतात अक्षय म्हणतो की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर रमा आणि नको करूस लग्न नकार दे आणि लगेचच प्रेमा आता प्रेमाने रमाने अक्षयकडे बघत अक्षयला मिठी मारलेली असते तेवढ्यात पाठीमागून अक्षय चुटकी वाजवत तिथे येतो आणि रमाला आता भानावर आणत म्हणतो की ए कुठे हरवलीस तयार नाही झालीस का अजून तर रमा अक्षयकडे बघते अक्षय म्हणतो आवर की आवरला नाही का अजून तर रामा म्हणते की तुमच्या आईने सांगितलं मला आवरायचं तेव्हा मी आवरलं फक्त आता माझ्या केसात गाजरा माळायचा राहिला आहे पटकन आता त्या गजऱ्याकडे अक्षयचे लक्ष जाते तर गजरा खाली पडलेला असतो रमा तो गजरा उचलते आणि आता म्हणते की झालंच मी आवरून येतेच आणि रमा बाहेर जाऊ लागते तर तेवढ्यात अक्षय रमाला म्हणतो की अभिनंदन तर रमासुद्धा अक्षयकडे बघते आणि थपकतच म्हणते की तुमचं पण अभिनंदन अक्षय भाऊजी तर आता अक्षयला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आणि रमा बाहेर निघून जाते इकडे आता मंगला मावशी कावेरीला म्हणते की थांब मी आता जाबच विचारते हे सगळं काय चाललंय म्हणून तर कावेरी आता मावशीला थांबवते आणि म्हणते की थांब उगीच या आता यामध्ये फाटे फोडू नकोस तू इकडे आता रमाकांत जान्हवी आनंद एकमेकांसमोर उभे असतात तेव्हा आता आनंद म्हणतो की काय करू आता जानू मी तेव्हा आता जान्हवी म्हणते की अगं अरे बेबी काय करू म्हणजे थांबव हे सगळं तुला माहिती आहे ना ना रेवा जर या घरात लग्न करून आली तर सगळं संपलंच म्हणून समज आता शशिकांत समोर बसलेले असतात तर खुश हो होत आजी म्हणते रिंग घालणार तर शशिकांत म्हणतो की आणि तो अस्मित इकडे रमाला आणि दोघेही हसू लागतात आणि पटकन आता गुरुजी सगळी तयारी होताच नवऱ्या मुलांना बोलवा असे सांगतात तर आई आजी आनंदला म्हणते की जा त्यांना बोलू ना इकडे आता अस्मित रमाच्या तर अक्षय रेवाच्या नावाच्या स्टेज वरती आता सजून खूप छान डेकोरेशन बनवलेली असते आणि आता इकडे लगेच आनंद हा अक्षयला बोलवायला जाऊन अक्षय आणि रेवा दबंग स्टाईलने एकमेकांच्या हातात हात घालून स्टेजवर येतात तर इकडे अस्मित हा रमाला घेऊन येतो सगळेजण आता अस्मित रमाला तर अक्षय रेवाला बघत असतात आणि आता दोन्ही जोड्या स्टेजवर येतात तर सगळेजण आता टाळ्या वाजवतात तर आता स्टेजवर आता आलेल्या अक्षय आणि अस्मितला बघताच आई आजी म्हणते की तुम्ही दोघं आता एकमेकांना रिंग घाला आणि आता पटकन अस्मित हा त्याची काढलेली रिंग आता रमा समोर धरतो तर रेवा आता तिच्याकडची रिंग अक्षय समोर धरतो ती रिंग बघताच अक्षय म्हणतो की वाव आणि लगेचच आता रमा ही अस्मितच्या बोटामध्ये रिंग घालते आणि ते बघताच आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता इकडे लगे चास्मीत त्याची रिंग आता रमाच्या बोटात घालणार तोच रमाच्या बोटाला आता लागलेलं असतं तर अस्मित म्हणतो की रमा हे काय तुझ्या बोटाला काय लागलं तेव्हा आता रमाने किचनमध्ये असताना स्वतःच्या त्या अंगठी घालण्याच्या बोटाला लागून घेतलेलं ला असतं आणि आता सीमा तिथे येऊन रमाच्या बोटाला लागलेले बघताच तर आता सीमा म्हणते की रमा हे काय केलं काय लागलंस तर रमा म्हणते की लागलं बोटाला तेव्हा रमाने सांगितलेले असते की उद्या माझा साखरपुडा आहे तर आता काय तेव्हा सीमा म्हणते की आता डाव्या हातात अंगठी घालतात असे रमा तर रमा म्हणते की मग मी उजव्या बोटात घालीन अस्मित म्हणतो की काय झालं रमा तर रमा म्हणते की स्वयंपाक करताना भाजलं अस्मित म्हणतो की बापरे तर आता शशिकांत हा गॉगल काढतो आणि आता लगेचच रेवा अक्षयला म्हणते की अक्षय तुझा हात दे तेव्हा आता अक्षय हा आता पट्टी बांधलेला त्याचा हात समोर धरतो तर रेवा म्हणते तुझ्या हाताला काय झालं अक्षय तर आता आई शशिकांत अक्षयच्या हाताला देखील लागल्याचे दोघांच्याही समोर येते आणि अक्षय म्हणतो की बॉक्सिंग खेळताना सुजला माझा हात तर आता रमाच्या प्रेमामुळे जोराने बॉक्सिंग करत असताना अक्षयने कशी जोराने फाईट मारली आणि अक्षयचा हात कसा सुजला हे आता सीमाला देखील आठवते कारण त्यावेळी सीमा देखील तिथे आलेली असते सीमा सीमाने सांगितलेले असते की अरे अक्षय उद्या तुझा साखरपुडा आहे तेव्हा तू अंगठी कुठल्या बोटात घालणार आहे आणि कशी घालणार आहे साता आणि आता सीमा ही कावेरीकडे बघते तर कावेरी सुद्धा सीमाकडे तेव्हा आता रेवा त्या हाताकडे बघत म्हणते की रिंग घालायला कुठेच जागा नाहीये तेव्हा आता अक्षय म्हणतो की रेवा ती अंगठी कधीच माझ्या जा बोटात जाणार नाही कारण त्यावरती फक्त रमाचा अधिकार आहे असा विचार करत अक्षय बोलतो आणि लगेचच रमा प्रेमाने अक्षयकडे बघते आणि म्हणते की माझ्या हातात सुद्धा तुमच्या प्रेमाचीच अंगठी असेल कारण त्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे रमा अक्षयला कोणीच वेगळं करू शकत नाही असे आता रमा विचार करते आणि आता लगेच इकडे शशिकांतने सगळं ओळखलेलं असतं आणि शशिकांत एक आयडिया करून आता सीमाला किडनॅप करतो तेव्हा आता लगेच सीमा फोन करून अक्षयला सांगते की अक्षय मला इथे किडनॅप करून ठेवलं आणि लगेचच आता अक्षयला राग येतो आणि आता अक्षय हा सीमाकडे जायला निघतो तर आता त्या गुंडाने आता अक्षयला सांगितलेले असते की तुझी आई जर तुला सही सलामत पाहिजे तर सांगतोय तेवढे पैसे घेऊन ये तर आता अक्षय पटकन कारमधून जाऊ लागतो आणि आता रेवा म्हणते की अक्षय कुठे चालला अरे आपली एंगेजमेंट तर अक्षय म्हणतो तुटली आपली एंगेजमेंट आणि आता अक्षय कारमध्ये बसतो दरवाजातून शशिकांत सगळे बघत असतो तर आता अक्षय कारमध्ये बसताच विचार करतो कि मी आनी थस थस आनी की मी आणि रामा राहत होतो त्याच वस्तीत मला पैसे घेऊन बोलवलं आणि पाच लाखच घेऊन बोलवलं तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे अक्षयच्या लक्षात येत असते तर पाठीमागवून दरवाजात उभा राहून शशिकांत हसत असतो आणि आता अक्षयकडे बघत शशिकांत म्हणतो की तू अखेर माझ्या जाळ्यात अडकलास अक्षय पण आता हुशार अक्षय आता त्याला देखील समजलेलं असतं की ही घरातलीच कोणाची तरी चाल आहे तर आता अक्षय सीमाला कसे हुशारीने सोडवतो आणि रामाला कसे अंगठी घालतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा